खर म्हणजे आज माझ्यासमोर हा सवाल आहे की महाराष्ट्रामध्ये जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाजे ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भ्रष्टाचार अनाचार दुराचार अत्याचार यांनी बरबटलेलं अशा प्रकारची व्यवस्था गेल्या साठ वर्षामध्ये आपण बघितली नाही खरं म्हणजे कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतात पण या सरकारमधला मंत्रीही स्वतःला मुख्यमंत्री समजतो राज्यमंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो रोज निर्णय होतात एका तासात स्टे होतात दुसऱ्या दिवशी रद्द होतात तिसऱ्या दिवशी पुन्हा घेतले जातात सरकार आहे की सरकस आहे अशा प्रकारचा प्रश्न पडावा ही अवस्था आज खऱ्या अर्थानं तयार झाली आहे